नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण मिशन 28 स्कॉलरशिप सुरू केलेलं आहे आणि मागील वर्षांचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, हजारो विद्यार्थी आपले 28 स्कॉलरशिपमध्ये सिलेक्ट आहेत. त्यांची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी त्यांची मनोगतसुद्धा आपल्या चॅनेलवरती ऐकलेली असतील. याही वर्षीसुद्धा माझी 100% खात्री आहे की जेवढे विद्यार्थी आपल्या संपर्कात असतील, जे आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये असतील, त्यांची 100% निवड होईल. कारण की मागील वर्षभर जी 4-4, 3-3 तासांची लेक्चर आपण घेतलेली आहेत, त्याच प्रकारची लेक्चर्स विद्यार्थी मित्रांनो या वर्षीसुद्धा आपण सुरू केलेले आहेत. रोज सकाळी 5:45 हे लाईव्ह लेक्चर सुरू असेल, त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो रोज या 5:45 लेक्चरला जॉईन करा. तुमचं सिलेक्शन हे 100% फिक्स करण्याचं काम मी करेन. आजच्या या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, की अभ्यासक्रम कोणता आहे आणि हा अभ्यासक्रम नक्की कशा पद्धतीने अभ्यासायचा असतो, त्याच पद्धतीने एकूण स्कॉलरशिप तुम्हाला कशी मिळते, किती मिळते आणि ती स्कॉलरशिप मिळवण्यासाठीचं तुम्हाला अभ्यासाचं करावं लागणारं जे नियोजन आहे ते नक्की कसं करावं लागणार आहे, अभ्यास किती करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये 100% यश मिळेल, यासाठी मी पहिलंच लेक्चर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने घेतलेलं आहे. जेणेकरून बेसिक जर कळलं, नक्की काय करायचं हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झालं की नक्कीच यश तुमच्यापासून लांब राहणार नाही. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना एक मनापासूनची रिक्वेस्ट असेल, प्लीज जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती विद्यार्थी मित्रांनो क्लिक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे त्यांनी या नंबरवरती नाव, वर्ग, जिल्हा नक्कीच पाठवा, जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी मी 100% करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने मागील वर्षी आपण रॅपिड स्टडी घेतलेला होता त्याच पद्धतीने या वर्षी देखील आपण रॅपिड स्टडी घेतोय. एक तुम्हाला एक्झाम्पलच द्यायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, प्लीज एकदा यूट्यूबला तुम्ही सर्च करा, सारे शिकूया स्कॉलरशिप रॅपिड स्टडी म्हणून सर्च करा. सारे शिकूया स्कॉलरशिप रॅपिड स्टडी म्हणून एक सर्च करून पहा, तुम्हाला आपल्या भरपूर अशा 2-2, 3-3 तासाच्या व्हिडिओ पाहायला मिळतील की एकाच लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण अभ्यास तुमचा करून घेतलेला आहे. हे आपलं रेकॉर्ड आहे यूट्यूबचं, सर्वाधिक अभ्यास आपण उपलब्ध करून दिलाय, ज्याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. आता मेन मुद्द्याकडे मी जातोय, तो म्हणजे आज आपल्याला जे अभ्यासायचे ते आपण या ठिकाणी पाहतोय. जो महत्त्वाचा भाग असणार आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासूया. भरपूर असे विद्यार्थी प्रेझेंट आहे, सगळ्यांचं वेलकम आहे. बाळांनो, सगळ्यांनी प्लीज एक लाईक करा, तुमची एक लाईक मला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळून देते ही लाईव्ह लेक्चर घेण्यासाठी. सर, स्कॉलरशिपची तारीख अजून डेट फिक्स झालेली नाहीये, तुम्हाला झाल्यावरती नक्कीच सगळ्यात आधी अपडेट आपल्या चॅनेलवरती मिळतोय हे सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती असेल. आता ही 28 स्कॉलरशिपची परीक्षा आहे, आता याचं मिशन, याचं नक्की मेरिट किती लागतं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर ते मेरिट असायला पाहिजे आणि तेवढा अभ्यास तुम्हाला करता आलाच पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आहे की याच्यामध्ये पेपर 1, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे बेसिकच माहीत नसतं की पेपर 1 मध्ये काय आहे आणि पेपर 2 मध्ये काय आहे. तर हा पेपर 1 असणार आहे. पेपर 1 जर पाहिला तर त्याच्यामध्ये विषय पहिला जो आहे आपला मराठी विषय असणार आहे आणि दुसरा जो विषय आहे याच्यामध्ये दुसरा विषय असणार आहे गणित विषय असणार आहे. लक्षात घ्या, गणित आणि मराठी. आणि पेपर 2 जो तुमचा विद्यार्थी मित्रांनो आहे, या पेपर 2 मध्ये पहिल्यांदा डोक्यामध्ये साचा फिक्स करा. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये तो साचा आहे मला माहिती आहे, पण बरेचसे आपले नवीन जे विद्यार्थी असतात त्यांना याच्या संदर्भात काहीच माहिती नाही, म्हणून मला त्यांना हीच माहिती द्यावीशी वाटते. पेपर 2 जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो जर पाहिला तर इंग्रजी आणि बुद्धिमत्तेवरती असणार आहे. हे तुम्हाला बेसिकली मी थोडक्यात सांगतो, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या घटकावरती असणार आहे. बुद्धिमत्ता मुद्दा पण बुद्धिमत्तेवरती हा घटक पेपर असणार आहे. आता याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे की कशाचे किती प्रश्न असणार आहेत, कोण सांगतं जरा. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट्स करा, ज्याला माहिती त्याने कमेंट्स करा, ज्याला माहीत नाही त्याने समजून घ्या. नक्कीच
यस या ठिकाणी जर पाहिलं तर मराठीचे एकूण आपण जर विचार केला तर प्रश्न किती असतात 25 प्रश्न असतात किती असतात 25 प्रश्न लक्षात घ्या किती प्रश्न असणार आहेत 25 प्रश्न गणिताचे जर पाहिले तर एकूण किती प्रश्न असणार आहेत एकूण असणार आहेत 50 प्रश्न बरोबर बऱ्याच जणांनी उत्तर दिले त्यानंतर इंग्रजीचे एकूण विद्यार्थी मित्रांनो जर पाहिले तर 25 प्रश्न असणार आहेत त्यानंतर तुम्ही बुद्धिमत्ता घेतली तर एकूण 50 प्रश्न असणार आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण की हा साचा एकदा कळला ना विद्यार्थी मित्रांनो काहीच प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही पुढचा महत्त्वाचा आहे 25 प्रश्न एक प्रश्न जर पाहिला तर एकूण 2 गुणांसाठी असतो किती गुणांसाठी असतो 2 गुणांसाठी मग 25 प्रश्न एकूण गुण असतात 50 गुण हे मुद्दा मी तुम्हाला सांगतोय बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा असेल तरीही सांगतोय कारण की तुमच्या डोक्यामध्ये हे टार्गेट असायला पाहिजे की 300 पैकी 300 मिळवायचं 300 कसे मिळवायचे हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 300 पैकी 300 गुण कसे मिळवायचे कारण की राज्याचे टॉपर्स आपले विद्यार्थी आहेत हे लक्षात घ्या 50 प्रश्न एकूण असणार आहे 100 गुण म्हणजे असं जर पाहिलं तर पेपर 1 ला एकूण आपण विचार केला तर 150 गुण आहेत सेम जर विचार केला तर तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा इथे पेपर हा जो 2 आहे या पेपर 2 मध्ये हा पेपर 1 होता हा पेपर 2 आहे पेपर 2 मध्ये सुद्धा इथे 25 प्रश्नांना 50 गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर इथे सुद्धा 50 प्रश्न आणि 100 गुण असणार आहेत लक्षात घ्या मग इथे काय करायचं आहे इथे विचार जर केला तर इथे या ठिकाणी सुद्धा किती 150 गुण त्या ठिकाणी आहेत आणि वेळ जर आपण सगळ्यात महत्त्वाचा जो जिथे विद्यार्थी आपला कमी पडतो जिथे विद्यार्थी आपला कमी पडतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो वर्षभर तुम्ही अभ्यास करता पण टाइम मॅनेजमेंटला तुम्ही कमी पडतात तिथे कमी पडायचं नाही माझं वाक्य लक्षात ठेवा तुम्हाला जर स्कॉलरशिपमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं नियोजन करायचं लागतं ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट ज्याने हे नियोजन केलं तोच विद्यार्थी सिलेक्ट झाला बाकीच्यांना सिलेक्ट होण्यास वेळ मिळणार नाहीये म्हणजे हे 150 गुण असणार आहेत आणि या 150 गुणांसाठीचा वेळ तुमचा असणार आहे 90 मिनिटे किती असणार आहे 90 मिनिटे एवढा वेळ असणार आहे लक्षात घ्या किती वेळ असणार आहे 90 मिनिटे इथे सुद्धा सेम 1.5 तास म्हणजे 1.5 तास 90 मिनिटे लक्षात घ्या या 90 मिनिटांमध्ये म्हणजे साधारणतः 1.5 तास म्हणतो 90 मिनिटे म्हणजे किती 1 तास 30 मिनिटे असं म्हणतो आपण बऱ्याच जणांनी सिलेबस मेन्शन केला व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला सर्व माहिती आहे ऑलरेडी हे लक्षात घ्या आता पुढचा महत्त्वाचा घटक या ठिकाणी पाहूया की हा सिलेबस जनरल होता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी असा एक व्हिडिओ देतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्च करू पहा आपल्या प्लेलिस्टमध्ये आपल्या सारे शिकूया चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये 28 स्कॉलरशिपची पहिलीच व्हिडिओ व्हिडिओ नंबर 1 ज्यामध्ये तुम्हाला मी मराठीचा संपूर्ण सिलेबस नक्की काय असतो हे दिलंय म्हणजे मराठी मध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी वेगवेगळे जे घटक आहेत ते नक्की कोणती आहेत हे सुद्धा मी डिटेलमध्ये दिलंय विद्यार्थी मित्रांनो ते नक्की एकदा पहा प्लीज फर्स्ट म्हणजे पहिलीच व्हिडिओ मी दिली आहे तुम्ही पाहिली का सगळ्यांनी नसेल पाहिली तर 100% पहा उद्यापासून स्ट्रीम चालू होणार आहे का गणिताचं हो नक्कीच मानो तुम्ही मला सांगा उद्यापासून कोणता विषय आधी घ्यायचा गणित घ्यायचा बुद्धिमत्ता घ्यायचा की दुसरा कोणता घ्यायचा आपण मला वाटतं गणित आधी घ्यावं मला असं वाटतंय तुम्ही सांगा कोणता विषय घ्यायचा आधी गणित आपण पूर्ण करतोय बुद्धिमत्ता जस्ट आपण पूर्ण केली आहे तुम्ही सांगा कोणता विषय आधी आपण चालू करायचा या पेपरचा 28 बरेचसे विद्यार्थी म्हणतायत की मॅथ्स आहे काही जण म्हणतात मराठी घ्या काही जण म्हणतात मॅथ्स घ्या ओके मानो करूया आपण 1-2 लेक्चर आधी मध्ये याची सुद्धा बुद्धिमत्तेची घेऊया 1-2 दिवस मॅथ्सची घेऊया किंवा आपण असं नियोजन करूया 1 दिवस मॅथ्स 1 दिवस मराठी आणि 1 दिवस बुद्धिमत्ता तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा तुमच्या छान छान कमेंट लेक्चर झाल्यावरती करा की सर कसं नियोजन करायला पाहिजे ओके बरेचसे विद्यार्थी प्लीज मॅथ्स तुमच्या कमेंट्स नंतर करा नक्की कसं नियोजन करायचं आपल्याला उद्यापासून आपलं मिशन चालू होतं हे लक्षात घ्या आणि उद्या पहिलं लेक्चर मॅथ्सचं असेल हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय पहिलं लेक्चर उद्या मॅथ्सचं असणार आहे
त्याची लिंक मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत शेअर करेल. बाळांनो माझे पेपर तपासण्याचं काम चालू आहे, त्यामुळे वेळ मिळत नसतो मला, पण 100% मी प्रयत्न करेन. मॅथ पासून सुरू करा, हा नक्कीच उद्या पहिलं लेक्चर मॅथचं असेल. बाकीची लेक्चर कशी घ्यायची याचं नियोजन तुम्ही सांगा. जशी मागणी तसा पुरवठा हा आपला कॉमर्सचा सिद्धांत आहे, हे सगळ्यांना माहिती असेल. कॉमर्समध्ये जे विद्यार्थी भविष्यात शिकणार सुद्धा आहेत, अर्थशास्त्राचा नियम आहे, जशी मागणी तसा पुरवठा असं आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काय आवश्यक आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करूया. सर किती वाजता आहे बघा ना, उद्या सेम टायमिंग वरती सकाळी 5:45 आपला टायमिंग आहे. 5:30 ते 6:30 पर्यंत आपला अवधी असणार आहे, लक्षात घ्या. आपला रोजचा टायमिंग फिक्स 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:15 पर्यंत 5वीचं लेक्चर असणार आहे. तुमच्या संपर्कातील 5वीच्या विद्यार्थ्यांना प्लीज सांगा, त्यांचे सुद्धा लेक्चर सुरू आहे. ओके, आता महत्वाचा मुद्दा आपण जातोय तुम्हाला घेऊन. आता हा सिलेबस कुठे पाहायचा हे तुम्हाला मी सांगितलं. सिलेबस अगदी डीप मध्ये पाहायला गेलं तर बाबा आपण एक महत्वाचं लेक्चर सुद्धा तुम्हाला बनवलंय, ते नक्कीच पहा. आता या परीक्षेचं मेरिट किती लागतं बाळांनो, काही मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं, यश मिळवायचं असेल तर तेवढे कष्ट सुद्धा करावे लागतात, कष्टाला पर्याय नाही. वरवरचा अभ्यास तुम्हाला कधीच यश मिळवून देणार नाही हे लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. आणि या परीक्षेचं मेरिट किती लागतं त्या मेरिटकडे आपण जाऊया. थोडासा आढावा जर आपण घेतला तर 100% पहा या परीक्षेचं मेरिट किती लागतं. एकूण तुम्ही जर पाहिले तर 300 गुण तुमच्या समोर असतात, लक्षात घ्या किती गुण असतात, एकूण 300 गुण तुमच्या समोर असतात. आता काही विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आपले विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी हे 100 शहरी भागातले विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणतात की 200 पुढे लागते असं एक विद्यार्थी म्हणतोय. फक्त 200 नाही आहे बाळांनो, तर तुम्हाला मी थोडक्यात आकडेवारी सांगतो. पहा थोडक्यात आकडेवारी सांगतो, जर आतापर्यंत जर रेकॉर्ड जर पाहिलं या वर्षीचं सुद्धा रेकॉर्ड पहा, याचा विचार जर आपण केला तर जिल्ह्याचं ग्रेड पहा. जिल्हा तुम्हाला 2 मेरिट लिस्ट असतात, एक असतो जिल्हास्तरीय मेरिट लिस्ट असते, जिल्हास्तरीय असं म्हणतो आपण, काय म्हणतो जिल्हास्तरीय, आणि दुसरं असतं राज्यस्तरीय. युअर सिस्टर, हा सर प्लीज मॅथ्स घ्या. असं बरेचसे विद्यार्थी तुमच्या कमेंट्स व्हिडिओच्या खाली लेक्चर संपल्यावरती सगळ्यांनी करा, आणि एवढे जवळपास 100 विद्यार्थी प्रेझेंट असतात सगळ्यांनी लाईक करा बाळांनो प्लीज. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. सर मॅथ्स 6:15 घ्या, बुद्धिमत्ता 6:30 घ्या, इंग्लिश 7:30 घ्या, असं एक विद्यार्थी बाळांनो एकाच वर्गाची एवढी लेक्चर नाही रे घेऊ शकत बाळांनो मी, कारण की आपलं NMMS सुद्धा चालू आहे ना बाळांनो, 5वीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी आपल्याकडे, म्हणून आपण त्याच्यासाठी करतोय. मॅथ्स पासून प्लीज, हो मॅथ्स पासून चालू करणार. उद्या कोण सांगतं जिल्हास्तरीय मध्ये काय असतं, एक दुसरे असते राज्यस्तरीय. मला तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय लिस्ट मध्ये पाहायचंय. कोणत्या लिस्ट मध्ये, या लिस्ट मध्ये तुम्हाला पाहायचंय. या वर्षी आपले 1000 विद्यार्थी सिलेक्ट आहे, त्यांचा एक व्हिडिओ येणार आहे लवकरच. मी तुमच्यासाठी स्कॉलरशिप टॉपर्स, जसं तुम्ही आता युट्यूबला सर्च करा NMMS टॉपर्स म्हणून, तुम्हाला 100% आपले 1000 विद्यार्थी सिलेक्ट झालेले पाहायला मिळतील. तेच आपल्याला या वर्षीचा रेकॉर्ड जे आपण ब्रेक केलंय स्कॉलरशिपमध्ये, सर्वात जास्त विद्यार्थी आपले सिलेक्ट आहेत ते सर्व आपण पाहतोय. सर सर्व विषय घ्या नक्कीच बाळांनो, सर्व विषय सुद्धा घेणार आहे. आणि या परीक्षेचा मी शेवटी रॅपिड स्टडी सुद्धा घेणार आहे, रॅपिड स्टडी सुद्धा घेणार आहे. रॅपिड स्टडी म्हणजे एकाच लेक्चरमध्ये संपूर्ण प्रकरण, तुमची रिव्हिजन सुद्धा रॅपिड होते. आपण परीक्षा झाल्यावरती लाईव्ह सुद्धा घेतोय, मागच्या वर्षी घेतलं होतं लगेच लाईव्ह, तुमचे किती मार्क्स आले काय झालंय हे सुद्धा तुम्हाला सांगतो. पहा आता जिल्ह्याचा विचार जर केला तर पहा बाळांनो, जिल्ह्याचं मेरिट नक्की किती असतं. जिल्ह्याचं मेरिट आपण जर पाहिलं तर ग्रामीण भाग, आता शहरी भाग आणि ग्रामीण भाग किती असतो इथे जर विचार केला तर शहरी भाग, पहा शहरी भाग जिल्हास्तरीय आपण विचार जर केला तर किमान, पहा लक्षात घ्या किमान शहरी भागाचं 230 ते 240 पेक्षा जास्त मेरिट लागतं. आधी सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या, हे जिल्ह्याचं मेरिट सांगतोय म्हणून जिल्ह्याचं तुम्हाला. ते जर आपण शहरी नंतर ग्रामीण भाग जर विचारात घेतला, ग्रामीण पहा मेरिट किती लागतंय, ग्रामीण भाग विचार केला तर 210 पेक्षा जास्त तुम्हाला गुण पाहिजे बाळांनो,
210 पेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. तुमचं टार्गेट ठेवा, या वर्षी आपल्याला एवढे गुण लागणार आहे. या वर्षी कमीत कमी तुम्हाला 230 ते 240 पेक्षा जास्त गुण असेल तर जिल्हास्तर. ग्रामीण भागाचा विचार जर केला ग्रामीण, तर त्यांना 210 पेक्षा जास्त गुण मिळाले तर जिल्हास्तर. आधीच सांगतोय या वर्षी राज्यस्तरीय मेरिट किती लागू शकतं, जे मागच्या वर्षीचा अंतरावरून तुम्हाला सांगतो. पहा या वर्षीचं राज्याचं मेरिट साधारणतः लागण्याची दाट शक्यता आहे, जे की सर्वांना माहिती आहे. तुम्हाला ऑलरेडी मी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं की किमान जर पाहिलं आपण शहरी भागाचा विचार जर केला, तर कमीत कमी मानव किमान तुम्हाला 260 पेक्षा जास्त गुण पाहिजेत. लक्षात घ्या, शहरी भाग शहराचं मेरिट हे जास्त लागतं, टाईट लागतं म्हटलं तरी चालेल. किमान 260, आपलं मिशन असणार आहे 300, आपलं मिशन 300 आहे बाळांनो. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला 260 पेक्षा जास्त गुण मिळतील आणि हे मिळवण्यासाठी टाईम टेबल कोणतं आहे हे तुम्हाला आता मी देणार आहे थोड्याच वेळामध्ये. तेच आपण डिस्कस करणार आहोत की टाईम टेबल नक्की काय आहे. 260 पेक्षा जास्त गुण तुमच्या आलेच पाहिजेत, कारण की विद्यार्थी एवढा अभ्यास करतात. तुम्हाला माहिती नसेल बाळांनो, माझ्याशी बऱ्याच पालकांचे फोन झाले. काही पालकांनी अक्षरशः 50,000 रुपयाचा क्लास लावलाय, खोटं सांगत नाही बाळांनो, 50,000 रुपयाचा क्लास त्यांच्या मुलाला लावलेला आहे. ते तुम्हाला मी 100% मोफत देणार आहे मी तुम्हाला. फक्त तुम्ही रोज प्रेझेंट राहिलं पाहिजे, ऍक्टिव्हली राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही ऍक्टिव्हली प्रेझेंट राहिले तर उद्या आपण गणिताचं पहिलंच प्रकरण घेतोय त्याच्यापासून सुरुवात करतोय. संपूर्ण प्रकरण पण घेणार आहे आणि 100% रॅपिड स्टडी जो शेवटी खूप महत्त्वाचा असतो, तुमची रॅपिड रिव्हिजन पण घेणार आहे. एवढी फी भरून विद्यार्थी परीक्षेला बसत बाळ. अजून डेट फिक्स झालेली नाही, प्लीज लाईक. एक विद्यार्थी म्हणजे लाईक करा म्हणतोय, अरे लाईक करा बाळांनो, ज्यांनी केलं नाही ते मराठी पण घ्या, सर्व घेणार आहे बाळांनो नक्कीच. पहा आता राहिला ग्रामीण भाग. या ग्रामीण भागाचं मेरिट कमीत कमी बाळांनो या वर्षी मेरिट जर पाहिलं तर 240-250 वरती गेलंय. लक्षात घ्या, म्हणजे कमीत कमी किमान सांगतो तुम्हाला, किमान तुम्हाला 240 पेक्षा जास्त गुण पाहिजे ग्रामीण भाग. तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी, ग्रामीण भागाचं मेरिट आता काही ठिकाणी जास्त लागलंय ते लक्षात घ्या. हा 20 फेब्रुवारीला परीक्षा नाहीये हे लक्षात घ्या. तुमचं मेरिट लक्षात आलं किती पाडायचे मार्क. जिल्हास्तर पाहिला तर शहराचं मेरिट लागतं 230 ते 240 आणि ग्रामीण भागाचं लागतं 210 पेक्षा जास्त. तेच जर राज्याचा विचार केला तर शहरी भागाचं कमीत कमी मेरिट लागणार आहे, किमान 260 पेक्षा जास्त गुण पाहिजेत. दुसरं म्हणजे ग्रामीण भागाचा विचार केला तर किमान 240 पेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. तुमचं टार्गेट असायला पाहिजे. लक्षात घ्या, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जिथे आपण आलेलो आहे की हे गुण मिळवायचे कसे सर, हा आमच्या डोक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलाय. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देतोय. पहा की अभ्यास कसा करावा, त्याच्या आधी ही स्कॉलरशिप नक्की किती मिळते हे सुद्धा तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी की नक्की स्कॉलरशिप किती मिळते. पहा आता याचा अभ्यास कसा करावा, सगळ्यात महत्वाचं नियोजन तुमच्या समोर देतोय. अभ्यास कसा करावा याच्या आधी तुम्हाला बाळांनो आपण अभ्यास कसा करावा यावरती व्हिडिओ दिलाय, हे सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण अभ्यास कसा करावा हाच प्रश्न सर आम्हाला पडलाय. नक्की सुरुवात कुठून करावी, आम्ही तर अभ्यास करतोय पण नक्की नियोजन कसं करावं असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलाय. बरोबर, हे तुमच्या लक्षात घ्या, म्हणजे अभ्यास नक्की कसा करावा याचा हा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलाय. 4,000 स्कॉलरशिप मिळते असा एक विद्यार्थी म्हणतोय, एवढी मिळत नाही बाळा स्कॉलरशिप. कदाचित तुम्हाला आता भेटली सुद्धा असेल 4,000. पियुष सोनवणे म्हणतो की 4,000 मिळते, अजून तरी 4,000 केलेली नाहीये, कदाचित झाली तर नक्की सांगेल तुम्हाला. आता इथे पहा, हा मला सांगा, तुमचा स्कूलचा जो टायमिंग असणार आहे ना त्यानुसार तुम्हाला
टाइम टेबल मेंटेन करायचं, ते कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. पहा आता साधारणतः आपण जर विचार केला तर सर्व विद्यार्थी बरेचसे हे एनएमएमची तयारी करणारे असतात, बरेचसे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर सकाळी बाळांना लक्षात घ्या, तुम्ही सकाळी समजा पाच ते साधारणतः आपलं लेक्चर सात पर्यंत असतं, ह्या लेक्चरला तुम्ही प्रेझेंट असता, बरोबर आहे की नाही? जे विद्यार्थी असतील किंवा नसतील हा त्यांचा भाग असेल. त्याच्यामुळं तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये समजा आपलं लाईव्ह लेक्चर झालं आपलं, ओके. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची शाळा साधारणतः जर पाहिलं तर आता बऱ्याच जणांनी सांगितले पहा माझी शाळा 10-4 असते, काही जर म्हणतात 11-5 असते. मग एक नियोजन मला असं करता येईल, आपले जे प्रिन्सिपल विषय आहेत पहा, पहिला विषय कोणता असणार आहे तुम्हाला इंग्रजी विषय असणार आहे, कोणता इंग्रजी. दुसरा विषय कोणता असणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठी. तिसरा विषय कोणता असतो आपला जो पाहिला आपण जो की गणित विषय असेल किंवा बुद्धिमत्ता घेऊया, बुद्धिमत्ता घेऊया. आणि शेवटी जो असणार आहे आपला गणित विषय असणार आहे गणित. तुम्हाला मी आत्ताच खात्री देतो बाबा, खात्रीशीर सांगतो, तुम्ही जर रेग्युलर जर माझ्याशी कनेक्ट राहिले ना तुमचे हे चारही विषय मी परीक्षेपर्यंत क्लिअर करणार आहे, क्लिअर क्लिअर. आणि ते कधी? रोज सकाळी लाईव्हमध्ये, रोज सकाळी. एकदा आपला एनएमएमएचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, प्रश्नपत्रिका पूर्ण झाल्या की 2-3 तास आपलं लेक्चर फक्त स्कॉलरशिपचं असेल, संपूर्ण प्रश्नपत्रिकासुद्धा सोडून घेणार आहे मी, हे लक्षात घ्या. त्यामुळं तीसुद्धा तयारी आपण बिनधास्त करतोय, घाबरू नका, ते सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. 5-7 घ्या सर, हो नक्कीच घेणार आहे. एकदा एनएमएमएस संपलं आपलं, एनएमएमएचे 1-2 टॉपिक बाकी आहेत, त्याच्यानंतर त्याच्या काही प्रश्नपत्रिका आणि मग नंतर मग लेक्चर तुमचं कंटिन्यू चालू राहील, बेस्ट. सर उद्या फळ्यावर शिकवा असं त्याला म्हणायचं आहे, पायावर म्हणते मी बाळून फळा. आता थोडंसं मी बाहेर दुसऱ्या रूममध्ये बसलेलो असतो त्याच्यामुळं जमत नाही, पण तुम्हाला बेस्ट चांगल्या पद्धतीने शिकवेल मी. सर एनएमएमएची डेट 10 एप्रिल नाही आहे बाळाला, अजून डेट फिक्स नाही आहे, पर डेट चेंज झाली आहे तुम्हाला नक्की सांगेल. पहा आता काय करायचं, सकाळी सकाळी तुम्ही जर साधारणतः थोडा विचार, ज्यांची शाळा 11-12 वाजता आहे त्या विद्यार्थ्यांनी सकाळी फ्रेश झाल्यावरती कमीत कमी 8-9 या वेळेमध्ये कमीत कमी तुम्हाला इंग्रजी विषय करायचा आहे. कोणता इंग्रजी विषय घ्या तुम्ही. इंग्रजीमध्ये असणारे तुम्हाला आता सगळ्यांना माहिती काय काय येतं इंग्रजीमध्ये, की त्याच्यामध्ये असणारे जे महत्त्वाचे घटक असतील ते पहा, इंग्रजीमध्ये असणारे वेगवेगळे जे शब्द असतात त्यांचे मिनिंग पहा, या संपूर्ण गोष्टी व्यवस्थितपणे समजून घ्या, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच एक विषय तुम्हाला सकाळी सकाळी घ्यायचा आहे. आता बाळा तुम्ही शाळेमध्ये गेले म्हणजे शाळेमध्ये नुसतं तुम्हाला काय बाकीचा अभ्यास असतो का? नाही का? नाही. तुम्ही काय करायचं नेहमी लक्षात ठेवा की शाळेमध्ये गेल्यावरती शाळेसुद्धा तुम्हाला फक्त लेक्चर नसतात बाळांनो, शाळेत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेला सुद्धा वेळ द्यायचा आहे. गणित बुद्धिमत्ता, कारण की हे असे विषय आहेत कितीही गर्दी असू द्या कितीही गोंधळ असू द्या त्या गोंधळामध्ये सुद्धा तुम्ही या विषयांचा अभ्यास करू शकता की नाही बाळांनो. सर स्कूल बंद आहे, ज्याची स्कूल बंद आहे त्याचं तर बेस्ट आहे की जो घरी अभ्यास करू शकतो 10-5 या वेळेमध्ये. कोणतेही 2 तास निवडा, कोणतेही 2 तास निवडा ज्यांची शाळा चालू आहे, ज्यांची बंद असेल त्यांच्यासाठी एक टाईम टेबल मी बेस्ट दिलंय ते नक्की पहा. अजून एक टाईम टेबल तुम्हाला मी स्पेशल देणार आहे ते याच चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहा इथे 10-5 या वेळेमध्ये तुम्ही शाळेमध्ये जरी असला तरी तुम्हाला शिक्षक थोडं सांगणार आहे की बाळांनो अभ्यास करू नका, बरोबर की नाही? अभ्यास करा, तुम्ही या विषयांना रोज एक एक वेळ द्या. एक दिवस गणित घ्या, एक दिवस बुद्धिमत्ता घ्या. सर आम्हाला शाळेत शिकवतात, बरोबर बाळांनो? काही विद्यार्थ्यांना शिकवत पण असेल. नो सर, स्कूल ओपन आहे, काही हरकत नाही आहे. 10-5 शाळा जरी असेल तरीही चालेल. एक दिवस गणित घ्या, एक दिवस बुद्धिमत्ता घ्या, मग शाळेतून आल्यावरती तुम्ही 5-6 फ्रेश झाले, 6-7 7-8 वाजेपर्यंत एकच तास म्हणतोय मी तुम्हाला, एकच तास आपला मराठी विषय घ्या. कोणता विषय घ्या? मराठी विषय घ्या. जास्त मी तुम्हाला लोड देत नाही सर, आम्हाला रेग्युलर अभ्यास असतो. सर फॉर्म मुदत कितीपर्यंत? अजून तरी फॉर्म एनएमएमएशी पुन्हा भरायचं थांबलंय सध्या, ज्यांनी भरले नसतील त्यांनी नक्कीच भरा, ओके. इथे पहा म्हणजे 8-9 आपलं इंग्रजीचा अभ्यास करा, सकाळी करा, सकाळी म्हणतोय मी,
ओके आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर शाळेमध्ये गेलं तर वेळ भेटला तर करा, किंवा जे विद्यार्थी घरी आहे त्यांनी अभ्यास करा. ज्यांना शाळेत वेळ मिळत नसेल त्यांनी संध्याकाळचा एक तास गणित किंवा बुद्धिमत्तेचा अभ्यास करा, एवढं मी त्यांना सांगू शकतो. आणि संध्याकाळी 7 ते 8 एक तास मराठीला सुद्धा द्या द्या असं मी म्हणेन, कारण की ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की तेवढा अभ्यास करायचा तुम्हाला. आणि तिसरा महत्त्वाचा घटक, या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर प्रश्नपत्रिकांना पर्याय नाही. आपण सलग 4-4 प्रश्नपत्रिका सोडून घेतलेले आहेत मागील वर्षी, हे सगळ्यांना माहिती आहे. दीपाली नावाची विद्यार्थिनी म्हणते लाईक करा प्लीज, 100 लाईक मला फास्ट दिसल्या पाहिजेत लगेच. जे विद्यार्थी प्रेझेंट आहे सगळ्यांनी लाईक करा. कृपया लाईक करा सरांसाठी. अरे लाईक म्हणजे काय नसतं बाळ, पण तुमची एक लाईक ना मला खूप प्रोत्साहन देऊन जाते, कारण की घेणारे असतील तर देणाऱ्याचा आनंद हा गगनात पोहोचतो हे सर्वांना माहिती असेल, जो की आपल्या अर्थशास्त्राचा नियम आहे. घेणारे असतील तर देणाऱ्याला खूप आनंद असतो, आणि घेणारे जर उत्साही असतील तर जेवढा तेवढ्याच उत्साहाने मला तुमच्याशी हे सर्व अभ्यास देण्यामध्ये आनंद वाटेल. नक्कीच पहा हा भाग होता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत बाळ. प्रश्नपत्रिकांचा सराव आपण स्वतः करून घेतोय. मी तुमच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका ज्या मागील वर्षी मी घेतल्या होत्या तेवढ्याच प्रश्नपत्रिका मी या वर्षी सुद्धा घेणार आहे, 100% घेणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगतोय की मागील वर्षी जे नियोजन मी केलं होतं तसंच नियोजन मी 2022 साठी करतोय. मागील 2021 मध्ये आपले हजारो विद्यार्थी सिलेक्ट आहेत, त्यांचा एक तुम्हाला लवकरच व्हिडिओ पाहायला मिळेल NMMS टॉपर्स म्हणून. या वर्षीचे विद्यार्थी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये येतील, राज्यामध्ये सुद्धा पहिला विद्यार्थी आपलाच असेल हे तुम्हाला मी आता सांगतोय. सर तुम्ही स्कॉलरशिप आणि NMMS च एकत्र घ्या, एकत्र बाळू जमणार नाहीये, एकत्र नको मला असं वाटतंय, कारण की गणित जवळपास आपलं बुद्धिमत्ता NMMS तर पूर्ण झालंय बाळांना आपलं, त्यामुळे आता फक्त स्कॉलरशिपकडे फोकस करतोय. NMMS संपूर्ण प्रकरण अगदी प्रकरणानुसार संपूर्ण विषय शिकून झालेत आपले, हे पण लक्षात घ्या. ओके असं आपलं नियोजन आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्कॉलरशिप किती मिळते. एक विद्यार्थी म्हणतोय की सर दुसरा महत्वाचा मुद्दा की स्कॉलरशिप 4000 मिळते. आता स्कॉलरशिप किती मिळते नो मॅटर, आपल्याला स्कॉलरशिप किती मिळेल नो मॅटर, आपलं ध्येय काय आहे या स्कॉलरशिप मध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. तुमचे आई वडील असेल, तुमचे शिक्षक असेल, तुमचे गुरुजन असतील, यांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहेत, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी तयार आहोत. आता यासाठी बुक लिस्ट कोणती आहे बाबा, आता पुस्तकं कोणती कोणती वापरायची. एक विद्यार्थ्याने प्रश्न विचारला पुस्तकं कोणती वापरायची सर. आता मी तुम्हाला स्पेशली सांगतो की 8वी स्कॉलरशिपचा विचार जर केला तर मराठी विषय असेल तर मोरा वाळंबेंचं पुस्तक आहे. मराठी विषय जर घ्या तर मी तुम्हाला सांगतो मोरा वाळंबे असेल किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक, खूप चांगली पुस्तक आहे ती. बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक सुद्धा आहे, चांगलं पुस्तक आहे बाळांनो. दुसरं जर विचार केला तर इंग्रजीसाठी, इंग्रजीसाठी सेम बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक सुद्धा चांगलं पुस्तक आहे, कारण की बरेचसे आपले महाराष्ट्रातले UPSC MPSC करणारे जे आहेत ना ते हे पुस्तक वापरतात. आता यांचा माझा काही संबंध नाही आहे तरी मी तुम्हाला सांगतोय. दुसरे शेख नावाचे सर आहेत, त्यांचंही पुस्तक चांगलं आहे, परंतु एवढं डीपमध्ये, त्यांचं थोडंसं डीपमध्ये, जे UPSC MPSC साठी असतं ते, तेवढं डीपमध्ये तुम्ही जाऊ नका. जो वर्षभरचा भाग आहे ते पहा. या विषयाचा अभ्यास करताना जास्त मी तर तुम्हाला एवढं सांगेन की जास्त फोकस हा प्रश्नपत्रिकांवर करा. प्रश्नपत्रिका का सांगतो तुम्हाला, कारण की प्रश्नपत्रिकानुसार प्रश्न प्रकार कसा असतो हे समजून घ्या. उतारांचा सराव करा, कारण उतारांवरती तुम्हाला प्रश्न असतो. महत्त्वाचं गणित विषय मानो, गणित विषयासाठी आपण काय वापरतोय. आता ही याच्यापेक्षा सर्वच पुस्तकं आपल्याकडे आहेत, तो जर ओकेच भाग होईल. गणितासाठी बाळांनो माझ्याकडे महत्त्वाच्या एक 3-4 अकॅडमी आहेत पुण्याच्या. या 3-4 अकॅडमींची पुस्तकं आहेत जी UPSC MPSC वापरली जातात, पण अगदी सखोल डीपमध्ये मॅथ तुमचं घेण्याचा प्रयत्न करेन. डीपमध्ये अगदी डीपमध्ये अगदी खोलवर तुम्हाला मी घेऊन जाईल. तुम्हाला कोणताही प्रश्न जरी आला तरी त्याच्यावरती जमेल अशा पद्धतीने आपण करतोय, हे लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजेच त्यांची पुस्तकं आहेत किंवा दुसरे आपले वेगवेगळे लेखक आहेत
राणे पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहेत, राणे सर राणे सरांचं पुस्तक आहेत. त्यानंतर आपल्याकडं महाले सरांचं पुस्तक आहे, भरपूर पुस्तकं आहेत बघा आपल्याकडं, भरपूर पुस्तकं आहेत गणिताची. पुण्यातली ज्ञानदीप अकॅडमी आहे त्यांची पुस्तकं आहेत, त्यामुळं गणितामध्ये तुमचा एकही गुण मी जाऊन देणार नाही हे लक्षात घ्या. हमें स्कॉलरशिप में टॉप करना है, यस. आणि बुद्धिमत्तेसाठी सुद्धा आपल्याकडे बाळांनो भरपूर अशी पुस्तकं आहेत, ते सुद्धा तुम्हाला सांगतो. बुद्धिमत्तेचा विचार केला तर आपल्याकडे सतीश पशे सरांचं पुस्तक आहे, अदर बुद्धिमत्तेवर आधारित असणारे जे प्रश्न त्याच्यासाठी बसे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर बाळांनो बुद्धिमत्तेसाठी अंकलगी नावाचं, अनिल अंकलगी नावाचे जे सर आहे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर तीन चार अकॅडमीची पुस्तकं आपल्याकडे आहेत, ज्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने डीपमध्ये दिलंय त्या डीपनुसार आपण जातोय. आणि तुम्हाला जो सिलॅबस आहे ना बाळांनो, की सिलॅबस काय आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. पहा तुम्हाला मी पुन्हा एकदा आपला चॅनल पाहायचा कसा हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. पहा समजा एक एक्झाम्पल, एक मिनिट पहा, तुम्हाला सर्च कसं करायचंय ते सांगतो. आता हे माझा अकाउंट आहे बरोबर ना, हे माझा अकाउंट आहे. या अकाउंटला गेले की इथे पहा, इथे सर्च करा सारेश कुया स्पर्धा परीक्षा आपला चॅनल आला. आपला चॅनल आल्यावरती इथे तुम्हाला इथे पहा इथे दिसेल असं तुम्हाला. मग इथे गेले ना तुम्ही, अभ्यास कसा शोधायचा हे सांगतो तुम्हाला स्कॉलरशिपचा. आता आपलं लाईव्ह चालू आहे पहा, इथे दिसतंय सर्व, असा अभ्यास करा आपण स्कॉलरशिपचा लाईव्ह चालू आहे बरोबर की नाही. इथे पहा, इथे गेले ना प्लेलिस्टमध्ये जायचं, कुठे जायचं प्लेलिस्टमध्ये, इथे तुम्हाला संपूर्ण अभ्यास पाहायला मिळतोय. एन टी एस सी आहे, एन टी एस आहे, टेट एक्झाम असेल, होमी बाबाची परीक्षा असेल, एन एम एम एस परीक्षा, संपूर्ण भूगोल आहे, संपूर्ण एन एम एम एस पहा, डॉक्टर होमी बाबाचं असेल, पाचवी नवोदय असेल, पाचवी स्कॉलरशिप असेल, संपूर्ण अभ्यास आहे त्याच्या प्लेलिस्ट. आपले टॉपर विद्यार्थ्यांची व्हिडिओ आहेत. आठवी स्कॉलरशिप पहा, संपूर्ण अभ्यास ओपन करा. आणि याच्यामध्ये पहिलीच व्हिडिओ आहे तुमच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास कसा करावा. इथे दिलंय पहा तुम्हाला, स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास कसा करावा यावरती तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डीपमध्ये सिलॅबस दिलाय, संपूर्ण डीपमध्ये सिलॅबस दिलेला आहे, नक्कीच तो पहा येईल सगळ्यांनी. थँक्यू सो मच. लाईक कम्प्लीट असेल विद्यार्थी म्हणतोय, सगळ्यांनी लाईक केलंय. आता तुम्ही सांगा बा नियोजन कसं करायचं, चला तुमच्याकडून मला काही कल्पना येऊ द्या, काय काय करायला पाहिजे, आपण प्लॅनिंग काय करायला पाहिजे तुम्ही सजेस्ट करा. बोला सर, उद्या कोणता टॉपिक येणार आहे? उद्या आपण मॅथचा पहिला टॉपिक घेऊ ना बाळांनो. आता मॅथचा पहिला टॉपिक सांगू का तुम्हाला कोणता आहे? जर तुम्ही सिलॅबस, मी तुम्हाला आधीच सांगतोय, आपण अभ्यास घेताना उलटा पलटा नाही येणार बाळांनो कसा पण, जसा सिलॅबस तसा अभ्यास लक्षात घ्या, सिलॅबस नुसारच आपण जाणार आहोत लक्षात घ्या. अगदी तुम्हाला संख्या संख्यांचे प्रकार इथून सुरुवात करणार आहे आपण, लक्षात घ्या संख्या आणि संख्यांचे प्रकार इथून आपण सुरुवात करणार आहे मॅथला. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत बाळांनो, मूलभूत असेल, कोणते कोकण व्यावहारिक गणित आहे, शेकडेवारी असेल, सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, तुम्हाला एकूण 16 गुणांचं जे असतं ना, मला वाटतं व्यावहारिक गणित आधी आपण चालू करूया. उद्या पहिला जो आहे पहिला टॉपिक आपण व्यावहारिक गणितापासून सुरुवात करूया. व्यावहारिक गणित पहा, व्यावहारिक गणिताला सुरुवात करतोय उद्या. व्यावहारिक गणिताचं पहिलं प्रकरण आपण घेऊया. व्यावहारिक गणिताचे पहिलं प्रकरण उद्या असणार आहे शेकडेवारी. एकूण 8 प्रश्न असतात तुम्हाला, फिक्स असतात 8 प्रश्न, आणि एकूण गुण असतात तुम्हाला 16 गुण. मग याच्यामध्ये सोप्या घटकाकडून चालू करूया, मग अवघड घटकाकडे जाऊया. ज्या विद्यार्थ्यांना क्लिअर दिसत नाही बाळांनो, प्लीज मग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. दुसरी महत्वाची गोष्ट इथे आता सेटिंग इथे पहा, 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करा. खाली क्वालिटी नावाचा ऑप्शन येतो, ॲडव्हान्सवरती जाऊन बाळांनो प्लीज 720 किंवा 480 एवढी क्वालिटी निवडा, तुम्हाला क्लिअर दिसेल. सर किती वाजता सिलेबस रिव्हिजन क्वेश्चन प्रॅक्टिस अँड प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स बरोबर राठोडने खूप सुंदर सांगितले. पहिल्यांदा गणित व बुद्धिमत्ता, संपूर्ण नंतर मराठी व इंग्रजी असा एक विद्यार्थी म्हणतो. हो नक्कीच बाळांनो, एक काम करायचं का, हा रात्री इंग्लिश घ्या. माझं पण तेच मत आहे, तुम्हाला काय वाटतं आपण लॅपटॉपवरती काय करूया, माझं नियोजन तेच चाललंय. रोज संध्याकाळी 9 वाजता जागे असता का 9 वाजता तुम्ही? ठीक आहे, 9 वाजता जागे असता करायचं मी 9 वाजता.
रोज संध्याकाळी 9 किंवा 10 वाजता 9 वाजता किंवा 9 वाजताच घ्यावं लागेल. लॅपटॉपवरती आपण इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास घेऊया असं मला वाटतंय. तुम्ही सजेस्ट करा काय असेल ते पटापट 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 त्यांचं काय प्रश्नपत्रिका वगैरे काय असेल ते पटापट पटापट घेऊया. जास्त लोड नको द्यायला. हे विषयांचं काय नसते सर. येस सर जागे असतो. नाईटला का सर. हो मराठी आणि इंग्रजी संध्याकाळी घेऊया. बुद्धिमत्ता आणि गणित सकाळी घेऊया. काय वाटतं तुम्हाला बोला. हो सर संध्याकाळची लेक्चर आपण चालू करतोय. एवढे एक दोन चार दिवस थोडंसं वेळा मी यात्रा चालू आहे आमच्या इथे. तुम्हाला आवाज येत असेल त्याच्यामुळं ते नंतर 12 पर्यंत जागा असतं सर. हो तसंच मला करूया. रोज रात्री आपण सर्व प्रश्नपत्रिकांवरती डिस्कस करूया. प्रश्नपत्रिका घेणार मी फक्त प्रश्नपत्रिका जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रश्नपत्रिका. रोज एक प्रश्नपत्रिका पटापट पटापट आणि रोज एक घटक घेऊया वाटलं सर. चालतंय पाहूया. 9 किंवा 9:30 किंवा 10 वाजता लेक्चर असेल. तुम्ही रेडी पाहिजेत फक्त मला. ठीक आहे चालेल. लॅपटॉपवरती घेऊया. लॅपटॉप आपला रेडी आहे. त्याचा वापर आपण केला नाही आहे जास्त पण उद्या म्हणजेच उद्यापासून नाही जमणार पण एवढ्या 4-5-6 दिवसामध्ये मी चालू करणार आहोत. म्हणजे संध्याकाळचं आपण वाटलंच तर इंग्रजी घेऊया पण सकाळचं मात्र बुद्धिमत्ता आणि गणित हे रेग्युलर ठेवूया. वी आर रेडी सर. ठीक आहे उद्या म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे सकाळचं घेत नाही आहे मी. तुम्ही जसं म्हणताय तुमच्यानुसार मी नियोजन करतोय. तुमची मागणी काय आहे त्याच्यानुसार आपण नियोजन करूया. किती वाजेपर्यंत सर. संध्याकाळी काही साधारणतः 1 पाऊण तास किंवा 1/2 तास किंवा 1 तास इथले म्हणजे 1 किंवा 1/2 तास. रेडी आहात सर्वजण. ठीक आहे चला तर या ठिकाणी मी थांबतोय. लगेच आपलं 1/5 लेक्चर असणार आहे थोड्या वेळाने. सर्वांनी त्या व्हिडिओला जाऊन लाईक करा. 5व्याही व्हिडिओला लाईक करा बाणू जाऊन. तुम्ही येऊन जरा तिथे तुमची हजेरी दाखवून जावा असं मला म्हणायचं आहे. कारण की 5व्याचे विद्यार्थी आपल्याला अजून तरी कनेक्ट जास्त झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं तुम्हीच त्या ठिकाणी हजेरी लावून जावा असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे तुमच्या संपर्कातील 5व्याच्या विद्यार्थ्यांना नक्कीच सांगा. ओके 1 तास घ्या सर. हो नक्कीच बाळ. ओके ऑल द बेस्ट. थांबूया 6:30 वाजता. आता 5व्याचं लेक्चर माझं असणार आहे. 5व्याचे विद्यार्थी तुमच्या संपर्कात कुणी असेल तर नक्कीच 92 त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा. तुमच्या शिक्षकांनाही करा जेणेकरून आपण एवढा क्वालिटी अभ्यास घेतोय ते पाहूया. सर आम्हाला संध्याकाळी स्कूलचा अभ्यास असतो. बरं ठीक आहे बाळांनो काही हरकत नाही आहे. ज्याला शक्य आहे तो जॉईन करेल. नाही ज्याला शक्य तो नाही करणार. चालेल ना बाळांनो. थँक्यू सगळ्यांनी लाईक केलंय. ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्लीज लाईक करा. आणि आपलं मिशन जे आहे ना बाळांनो ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे मिशन आपलं आहे. जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब. बरेचसे विद्यार्थी जॉईन असतात पण करत नाही. त्यांना विनंती आहे की प्लीज करा. आणि दुसरी महत्त्वाची ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा नक्कीच पाठवा. आपण 100% हे मिशन पूर्ण करतोय. ईस्ट ऑर वेस्ट कोकणे सर इज बेस्ट. थँक्यू सो मच यश माळी. तुमच्या छान छान कमेंट्स अजून काही असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली करा. थँक्यू सो मच. सर लॅपटॉप नाही आमच्याकडे. अरे तुमच्याकडे लॅपटॉप नाही आहे रे. मी माझ्या लॅपटॉपवरती लेक्चर घेणार तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार बाळांनो हे लक्षात घ्या. आर्यन बाळा तुमच्याकडं लॅपटॉप नकोय. मी माझ्या लॅपटॉपवरती लेक्चर घेणार आहे ते तुम्हाला आपल्या जसं तुम्ही आता लेक्चर पाहताय ना तसं दिसणार आहे. तुम्हाला लॅपटॉपची आवश्यकता नसते बाळांनो. तुम्हाला मोबाईलवरतीच लेक्चर दिसणार. फक्त माझ्याकडे लेक्चर असणार आहे ते मी लॅपटॉपवरती घेणार माझ्या. ओके सर तुमच्यामुळे माझा अभ्यास होतो. अरे बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत. तुमच्या छान कमेंट व्हिडिओच्या खाली करा. ओके थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. आणि ही व्हिडिओ माझ्यासाठी तुमच्या संपर्कातील सगळ्या शिक्षकांना तुमच्या मित्रांना तुमच्या संपर्कातील व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा. कारण उद्यापासून मला 100, 150, 200 विद्यार्थी आपले जे आहे असणार आहेत ते तुमच्यासोबत मला पाहिजेत. बेस्ट सर. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. वेलकम. ऑल द बेस्ट.